नमस्कार बनो, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर बनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलवर 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्व फॅमिली मेंबरचे मनापासून धन्यवाद। आपल्या चॅनलला एवढा सपोर्ट दाखवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार आहे। तर बनो, आजचे ट्युटोरियल सर्वांसाठी एकदम स्पेशल असणार आहे। आपल्या चॅनलवर 50K झाल्याबद्दल हे ट्युटोरियल मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यात आज मी तुम्हाला दिवाळी सणाच्या 7 डिझाईन्स क्रिएट करण्यासाठी बॅनर मटेरियल प्रोव्हाइड करणार आणि त्याचबरोबर दिवाळी सणातील जे 7 महत्त्वाचे मुहूर्त आहे, म्हणजेच बनो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजेच वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत हे जे 7 महत्त्वाचे मुहूर्त आहे, या दिवसांच्या मी डिझाईन्स क्रिएट केलेले आहे आणि भाऊनो ते डिझाईनचे मी तुम्हाला पिक्सेलॅब पीसेससुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। भाऊनो 7 डिझाईन्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल पहिली वसुबारस, नंतर धनत्रयोदशी, त्यानंतर जो तिसरा मुहूर्त आहे तो म्हणजे नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज। तर भाऊनो अशा प्रकारे या 7 डिझाईनचे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्यासोबत पिक्सेलॅबचे पीसेससुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून तुम्ही फक्त 1-2 चेंजेस करून 3-4 मिनिटात या 7 डिझाईन्स क्रिएट करू शकता। तर बनो बॅनर मटेरियल डाउनलोड करण्यासाठी, त्याचबरोबर जे प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची। पण बनो झिप फाईलला मी पासवर्ड अटॅच केलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून तुम्हाला दोन्ही पासवर्ड भेटून जातील। बनो पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती की जर हे ट्युटोरियल तुम्हाला आवडले, हे डिझाईन्स जर तुम्हाला आवडले, तर बनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर बनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल, तर बनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण बनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन संबंधी असे ट्युटोरियल येत असतात। तर चला बनो कोणत्या टाइम वेस्ट न करता आजच्या स्पेशल ट्युटोरियलला आपण स्टार्ट करूया। तर भाऊनो दिवाळीतील 7 सणांच्या बॅनर डिझाईन क्रिएट करण्यासाठी जे मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे, 7 डिझाईन क्रिएट करण्यासाठी जे मी तुम्हाला बॅकग्राऊंड्स अँड PNG प्रोव्हाइड केलेले आहे ते मी तुम्हाला सर्व पहिले दाखवून देतो। त्यानंतर भाऊनो या 7 डिझाईनचे जे मी तुम्हाला प्रीसेट प्रोव्हाइड केलेले आहे पिक्सेलॅबचे PLP फाईल प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्याचबरोबर त्यात तुम्हाला काय काय चेंजेस करून दिवाळीनिमित्त 7 डिझाईन्स क्रिएट करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगून देतो। तर भाऊनो आता मी तुम्हाला जे मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे हे दाखवून देतो। तर भाऊनो सर्व पहिले जे झिप फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची। आणि बनो झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही तिला पासवर्ड टाकून कोणत्याही फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट कराल, त्यानंतर बनो तुमच्या समोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे। इथे तुम्हाला एक फोल्डर भेटेल दिवाळी 7 डिझाईन्स मटेरियल। तर बनो या फोल्डरवर सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर या तुम्हाला अजून 2 फोल्डर भेटणार आहे। पहिलं तुम्ही पाहू शकता 7 डिझाईन्स मटेरियल आणि दुसरं 7 डिझाईन्स PLP फाईल। तर बनो जे पहिलं फोल्डर आहे त्यात मी तुम्हाला दिवाळीच्या ज्या 7 डिझाईन्स आहे त्यांचे मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहे। त्यानंतर बनो जे दुसरं फोल्डर आहे त्यात मी तुम्हाला या डिझाईनचे प्रीसेट प्रोव्हाइड केलेले। तर बनो सर्वात आधी मी तुम्हाला दुसरा फोल्डर दाखवून देतो, मी सिंपल त्यावर क्लिक करतो, तुम्ही पाहू शकता मी सिलेक्ट करून दाखवून देतो। सिलेक्ट ऑलवर क्लिक केलेलं तुम्ही पाहू शकता 7 सिलेक्टेड, याचा अर्थ बनो 7 PLP मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे। आता बनो मी तुम्हाला मटेरियल दाखवून देतो, सिंपल बॅक करतो आणि जसं आपलं पहिल्या फोल्डरचं नाव आहे 7 डिझाईन्स मटेरियल, तर बनो त्या फोल्डरवर मी क्लिक करतो। त्या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अजून 7 प्रकारचे फोल्डर भेटणार आहे। तर बनो पहिलं फोल्डर मी तुम्हाला दाखवून देतो, सिंपल पहिल्या फोल्डरवर क्लिक करतो, भाऊबीज या फोल्डरचं नाव आहे। तर बनो या फोल्डरमध्ये भाऊबीज या डिझाईन रिलेटेड मी तुम्हाला सगळं मटेरियल प्रोव्हाइड केलेले। हे मटेरियल तुम्हाला ॲज इट इज पिक्सेलॅबमध्ये किंवा IB स्पेनमध्ये ॲड करून घ्यायचे, त्यानंतर तुमची डिझाईन ऑटोमॅटिकली क्रिएट होणार आहे। त्यानंतर बनो दुसरं फोल्डर तुम्हाला दाखवून देतो, सिंपल धनतेरसवर मी क्लिक करतो। आता बनो या फोल्डरमध्ये तुम्हाला धनत्रयोदशीनिमित्त हे सगळं मटेरियल भेटून जाईल। धनत्रयोदशीची जी मी तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड केलेली त्या डिझाईनचे सगळे मटेरियल तुम्हाला या फोल्डरमध्ये भेटून जाईल। परत बनो सेम तुम्हाला ॲज इट इज या मटेरियलचा यूज करायचा आहे, ना याची साईज कमी करायची, ना कोणती इमेज ॲड करायची, हे जसं मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ॲज इट इज ॲड करून तुमची डिझाईन इथे क्रिएट होणार आहे। त्यानंतर बनो तिसरं फोल्डर दाखवून येतो दिवाळी पाडव्यानिमित्त, तर बनो त्यावर मी क्लिक करतो। यात सुद्धा दिवाळी पाडव्याची जी मी तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड केलेली त्या डिझाईन रिलेटेड इथे तुम्हाला मटेरियल भेटून जाईल, यात सुद्धा तुम्हाला काही चेंजेस करण्याची गरज नाही। त्यानंतर पुढचं फोल्डर दाखवून येतो लक्ष्मीपूजन, तर बनो त्यावर क्लिक करून हे तुम्हाला ॲज इट इज यूज करून डिझाईन क्रिएट करून घ्यायची। त्यानंतर बनो पुढचं फोल्डर दाखवून येतो नरक चतुर्दशी, त्यावर मी सिंपल क्लिक करतो। या तुम्हाला नरक चतुर्दशी ही जी डिझाईन आहे या डिझाईन रिलेटेड हे सगळं मटेरियल भेटणार आहे। तुम्हाला बॅकग्राऊंड PNG टेक्स्ट हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला ॲज इट इज ॲड करून जर तुम्हाला तुमचं नाव ॲड करायचं असेल ते तुम्ही करू शकता। त्यानंतर बनो पुढचं फोल्डर दाखवून येतो दीपावलीनिमित्त, तर बनो ही मी तुम्हाला एक्स्ट्रा डिझाईन प्रोव्हाइड केलेली। तर बनो या फोल्डरमध्ये सुद्धा तुम्हाला बॅकग्राऊंड टेक्स्ट इमेज मेन थीम हे सगळे PNG भेटून जाईल, हे तुम्हाला ॲज इट इज यूज करून ही डिझाईन सुद्धा क्रिएट करून घ्यायची। त्यानंतर बनो शेवटचं आणि बनो दिवाळीतील जो पहिला दिवस असतो पहिला मुहूर्त असतो तो म्हणजे वसुबारस, तर बनो हे सुद्धा डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली, त्याचं सुद्धा मटेरियल हे तुम्हाला या फोल्डरमध्ये भेटून जाईल, सिंपल त्या फोल्डरवर क्लिक करायचं। तर बनो अशा प्रकारे हे 7 फोल्डर हे मी तुम्हाला प्रोव्हाइड
केलेले दिवाळीच्या ज्या 7 डिझाईन्स आहे त्यांचे मटेरियल ह्या प्रत्येक फोल्डरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. प्रत्येक फोल्डरला मी सेपरेट नाव क्रिएट केलेलं आहे जेणेकरून बनो तुम्हाला डिझाईन करताना एकदम इझी जाईल. फक्त तुम्हाला आयबीस पेन का पिक्सआर्टमध्ये हे डिझाईन क्रिएट करताना ॲज इट इज जसं मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे ॲज इट इज ॲड करायचे. आणि बनो याच मटेरियलचा यूज करून मी 7 डिझाईन्स क्रिएट केलेले आहे आणि ज्या डिझाईन्स मी क्रिएट केला आहे त्यांचे मी तुम्हाला पिक्सेलॅबचे प्रीसेट सुद्धा प्रोव्हाइड केलेले. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो जे मी तुम्हाला दुसरा फोल्डर प्रोव्हाइड केलेले 7 डिझाईन्स पीएलपी फाईल, तर बनो या फोल्डरमध्ये तुम्हाला ते 7 प्रीसेट भेटून जातील. तर चला बनो हे प्रीसेट तुम्हाला कशा प्रकारे यूज करायचे हे आता मी तुम्हाला सांगून देतो. त्यासाठी बनो आपल्याला पिक्सेलॅब हे ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर चला बनो आता मी सर्वात पहिले पिक्सेलॅब हे ॲप्लिकेशन ओपन करतो. त्यानंतर या प्रीसेटमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करून आपल्या डिझाईन्स क्रिएट करायचे हे मी तुम्हाला सांगून देतो. तर चला बनो आता मी व्हिडिओ पॉज करतो. तर बनो आता तुम्ही पाहू शकता मी पिक्सेलॅब हे ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. आता बनो ओपन केल्यानंतर जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते सुद्धा तुम्ही ॲज इट इज ॲड करून तुम्ही तुमच्या डिझाईन्स क्रिएट करू शकता. आणि जर बनो तुम्हाला प्रीसेट यूज करून डिझाईन्स क्रिएट करायचे असतील तर त्यासाठी सर्वात आधी जे प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते सर्वात आधी पिक्सेलॅबमध्ये ॲड करून घ्यावं लागतील. त्यासाठी बनो तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर जे ओपन पीएलपी फाईल हे जे ऑप्शन आहे यावर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. वरती तुम्हाला ब्ल्यू लाईनमध्ये जे पहिलं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून सिंपल तुम्हाला ॲरोवर क्लिक करायचं आहे. ॲरो क्लिक केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मी दिलेले जे फाईल पासवर्ड टाकून एक्सट्रॅक्ट केलं असेल ते फोल्डर तुम्हाला सर्च करून घ्यायचे. फोल्डर सर्च केल्यानंतर त्यात तुम्हाला एक फोल्डर भेटेल दिवाळी 7 डिझाईन्स पीएलपी अँड मटेरियल. तर बनो त्या फोल्डरवर क्लिक करून जे दुसरं फोल्डर आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो त्या फोल्डरवर क्लिक करून याच्या 7 डिझाईनचे प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले हे 1 बाय 1 इथं तुम्हाला ऍड करून घ्यायचे. तर बनो हे 7 प्रीसेट मी ऑलरेडी इथे ऍड केलेले. मी सिंपल बॅकवर क्लिक करतो. पहिली डिझाईन मी तुम्हाला दाखवून देतो जी की आहे वसुबारस. दिवाळीतील पहिला दिवस वसुबारसचा असतो. तर बनो सर्वात पहिले मी त्या डिझाईनवर क्लिक करतो, सिंपल बॅक करतो. आता बनो ती डिझाईन इथे आपले ओपन झालेले. तर बनो हे डिझाईनचं मटेरियल सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सगळं मटेरियल दाखवून दिलेले. तर बनो त्याच मटेरियलचा यूज करून ही डिझाईन मी क्रिएट केलेली. तुम्ही पाहू शकता टॉपला तोरण आहे, त्यानंतर टेक्स्ट आहे, त्यानंतर बॉटमला आपण मेन थीम ॲड करून साईडला डेट पिनजी ॲड केलेली, लेफ्ट साईडला लोगो ॲड केलेला आहे आणि बनो सर्वात बॉटम साईडला आपण टेक्स्ट ॲड केलेलं आहे. तर बनो या डिझाईनमध्ये तुम्हाला काही चेंजेस करण्याची गरज नाही हे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं आहे. आता फक्त बनो हे जे तुम्हाला बॉटम साईडला शुभेच्छुक टेक्स्ट दिसतंय यातच तुम्हाला चेंजेस करायचे आहे. सर्व डिझाईन्समध्ये तुम्हाला फक्त शुभेच्छुक टेक्स्ट चेंज करायचे आहे. त्यासाठी बनो चेंज करण्यासाठी सिंपल तुम्हाला हे जे सर्व मित्रपरिवार हे जे टेक्स्ट दिसतंय त्यावर तुम्हाला क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर जे तुमचं नाव असणार आहे, जे तुमच्या ग्रुपचं नाव असणार आहे, मित्रमंडळाचं नाव असणार आहे, त्याचा युनिकोड सिंपल तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉन्ट कन्व्हर्टर किंवा बनो युनिकोड पॅड हे जे ॲप्लिकेशन आहे याचा यूज करून तुम्ही युनिकोड मिळवू शकता. त्यानंतर सिंपल हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं, तुमच्या नावाचा जो तुम्ही युनिकोड कॉपी केला असेल तो सिंपल 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट करायचा. त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव इथे चेंज होणार आहे. त्यानंतर बनो नाव चेंज झाल्यानंतर ज्याप्रमाणे तुमच्या नावाची लेंथ असणार आहे त्याप्रमाणे एवर येऊन त्याला पोझिशनवर क्लिक करून अशा प्रकारे या नावाची ॲडजस्टमेंट करून घ्यायची जेणेकरून बनो परफेक्ट सेंटरला तुमचं नाव येऊन जाईल. त्यानंतर बनो दुसरा चेंज म्हणजे तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा आहे. त्यासाठी बनो हा जो माझा लोगो तुम्हाला दिसतोय हा डिलीट करायचा आहे. डिलीट करण्यासाठी ही जी तिसरी लेअर इथे तुम्हाला दिसते ही डिलीट करायची. डिलीट केल्यानंतर तुमचा जो लोगो असेल तो प्लसवर क्लिक करून ॲड करायचा. ॲड केल्यानंतर ज्याप्रमाणे माझा लोगो सेट होता त्याच ठिकाणी तुम्हाला सुद्धा तुमचा लोगो ॲड करायचा आहे. तर बनो अशा प्रकारे ही पहिली डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. दिवाळीतील जो पहिला दिवस असतो त्याची डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. तर बनो ही झाली आपली वसुबारसची डिझाईन. आता मी तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवून देतो. परत सेम प्रोसेस, ओपन फाईलवर क्लिक करून जी दुसरी डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केली, जे दुसरं प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ओपन करून घेतो. आता बनो ही दुसरी डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता. दिवाळीतील जो दुसरा मुहूर्त असतो, दुसरा दिवस असतो तो म्हणजे त्रयोदशीचा. तर बनो सेम टॉपला तुम्हाला तोरण भेटणार आहे, मिडला टेक्स्ट, बॉटम साईडला जी मेन थीम आहे दिवाळीतील जो मुहूर्त आहे ती थीम इथे आपण ॲड केलेली. त्यानंतर बनो लेफ्ट साईडला इथे आपण डेट पिन जी ॲड करून राईट साईडला लोगो आणि बॉटम साईडला शुभेच्छुक टेक्स्ट ॲड केलेलं आहे. परत बनो सेम चेंज या डिझाईनमध्ये सुद्धा असणार आहे. सिंपल डबल क्लिक करून तुमच्या नावाचं युनिकोड इथे पेस्ट करायचं. ओकेवर क्लिक करायचं. त्यानंतर जसं मी तुम्हाला बोललो आहे पोझिशनवर क्लिक करून याला ॲडजस्टमेंट करून घ्यायची. त्यानंतर बनो रिलेटिव्ह पोझिशनवर येऊन याला सेंटरला लिंक करून घ्यायची जेणेकरून बनो एकदम परफेक्ट सेंटरला तुमचं टेक्स्ट ॲड होईल. त्यानंतर दुसरा चेंज जसं मी तुम्हाला बोललो आहे लोगो इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यासाठी लेअरवर क्लिक करून माझा जो लोगो आहे तो डिलीट करून तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे. तर बनो ही जी आपली दुसरी डिझाईन. आता बनो मी तुम्हाला तिसरी डिझाईन दाखवून देतो. दिवाळीतील जो तिसरा मुहूर्त असतो सिंपल 3 डॉटवर क्लिक करतो, ओपन फाईलवर क्लिक करतो. आता बनो जो तिसरा मुहूर्त आहे म्हणजे नरक चतुर्दशी. तर बनो ती डिझाईन आता इथे ओपन करतो, सिंपल बॅक करतो. आता बनो ही डिझाईन तुम्ही पाहू शकता. परत सेम प्रोसेस, टॉपला आपण तोरण ॲड केलेलं आहे, आकाशकंदीला ॲड केलेलं आहे, त्यानंतर टेक्स्ट ॲड करून बॉटम साईडला जी मेन थीम आहे ती ॲड केलेली. आणि बनो
या डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता. जी मेन थीम आहे, देवीचा जो फोटो आपण ॲड केलेला आहे त्या फोटोच्या मागे मी एक शॅडो सुद्धा अप्लाय केलेली, जेणेकरून म्हणून एकदम परफेक्ट लुक आपल्या डिझाईनला येतोय. त्यानंतर लेफ्ट साईडला परत मी डेट पिन जे ॲड करून राईट साईडला लोगो आणि बॉटम साईडला हे टेक्स्ट ॲड केलेले आहे. परत बनवून सेम चेंज या डिझाईनमध्ये सुद्धा असणार आहे, फक्त तुम्हाला इथे नाव चेंज करायचं आहे आणि लोगो चेंज करायचं आहे. तर बनवून ही झाली आपली तिसरी डिझाईन, दिवाळीचा जो तिसरा मुहूर्त असतो नरक चतुर्दशीचा, ती डिझाईन इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. आता बघून मी तुम्हाला चौथी डिझाईन दाखवून देतो. सिंपल मी 3 डॉटवर क्लिक करतो, ओपन फाईलवर क्लिक करून जी चौथी डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केली त्यावर क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्यानंतर ती डिझाईन इथे आपली ओपन होणार आहे. आता बघून ही डिझाईन तुम्ही पाहू शकता लक्ष्मीपूजनची, ही डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. मागे आपण पिंक कलरमध्ये हे बॅकग्राऊंड यूज केलेले, टॉपला परत तोरण आकाशकंदील ॲड करून त्याच्याखाली सर्व टेक्स्ट ॲड केलेले. त्यानंतर टेक्स्टच्या खाली जी आपली मेन थीम आहे म्हणजेच बघून लक्ष्मी मातेचा फोटो इथं आपण ॲड केलेला आहे. या फोटोला सुद्धा तुम्ही पाहू शकता बॅक साईडला आपण ड्रॉप शॅडोचा यूज केलेला आहे, जेणेकरून म्हणून एकदम परफेक्ट लुक त्या फोटोला येतो आहे. त्यानंतर राईट साईडला आपण डेट पिन जे ॲड करून लेफ्ट साईडला लोगो ॲड केलेला आहे आणि बॉटम साईडला जे शुभेच्छुक टेक्स्ट आहे इथे ॲड केलेलं आहे. आता बघून परत सेम प्रोसेस इथे सुद्धा असणार आहे. जे शुभेच्छुक टेक्स्ट आहे त्यावर डबल क्लिक करून जो तुमच्या नावाचा युनिकोड असणार आहे तो पेस्ट करायचा. युनिकोड तुम्ही कुठून मिळवू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. तर बघून त्याप्रमाणे स्टेप फॉलो करून तुम्हाला युनिकोड कॉपी करायचा आहे, त्यानंतर पेस्ट करून ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघून जर तुम्हाला या टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. सिंपल कलरवर क्लिक करायचं, जो कलर तुम्हाला पाहिजे पिवळा पाहिजे व्हाईट पाहिजे किंवा जर बघून तुम्हाला ग्रे कलर पाहिजे तो सुद्धा तुम्ही या डिझाईनमध्ये यूज करू शकता, जेणेकरून बघून तुम्हाला जसं पाहिजे तसं हे टेक्स्टला तुम्हाला लुक देता येईल. त्यानंतर बघून लोगो सुद्धा तुम्हाला चेंज करायचं आहे. तर बघून ही झाली आपली चौथी डिझाईन, दिवाळीचा जो सर्वात महत्वाचा मुहूर्त असतो, जो सर्वात महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजन. तर बघून ही डिझाईन मी ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. आता मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवून येतो. परत सेम प्रोसेस 3 डॉटवर क्लिक करून ओपन फाईलवर क्लिक करतो. आता बघून जी पाचवी डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली दीपावलीनिमित्त, त्यावर मी सिंपल क्लिक करतो, ओकेवर क्लिक करतो, बॅकवर क्लिक करतो. आता बघून ही डिझाईन तुम्ही पाहू शकता, या डिझाईनमध्ये आपण ब्राऊन कलरचं बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे आणि बघून ज्याप्रमाणे आपलं बॅकग्राऊंड आहे त्याच प्रकारचं लुक आपण आपल्या मेन थीमला सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजेच बघून जी दिवे आपण इथे ॲड केलेले आहे त्यालासुद्धा ब्राऊन कलरचे फेक इथे मी अप्लाय केलेलं आहे. टॉपला पण तोरण आकाशकंदील ॲड केलेलं आहे, त्याच्यानंतर टेक्स्ट ॲड करून मेन थीम ॲड करून इथे आपण शुभेच्छुक टेक्स्ट ॲड केलेलं आहे. आता बघून या डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी डेट पिन जी ॲड केलेली नाही, कारण बघून ही डिझाईन मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हाइड केलेली. ही डिझाईन तुम्ही दिवाळी पाडव्याच्या दिवशी सुद्धा यूज करू शकता किंवा जो आपला पूर्ण दिवाळी सण आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही दररोज या डिझाईनचा यूज करू शकता. आता बघून या डिझाईनमध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला सांगून देतो. सर्वात पहिला चेंज म्हणजे तुमचं टेक्स्ट इथे तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे, त्यानंतर बघून लोगो तुम्हाला चेंज करायचं आहे. आता बघून ही झाली आपली पाचवी डिझाईन जी मी तुम्हाला दीपावलीनिमित्त प्रोव्हाइड केलेली. आता बघून मी तुम्हाला सहावी डिझाईन दाखवून देतो. सिंपल ओपन फाईलवर क्लिक करतो. त्यानंतर बघून जी सहावी डिझाईन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ती म्हणजे दिवाळी पाडव्याची. तर बघून सिंपल मी त्यावर क्लिक करतो. आता बघून दिवाळी पाडवा जो दिवाळीतील पाचवा मुहूर्त असतो ती डिझाईन इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली तुम्ही पाहू शकता. मागे आपण ब्राऊन कलरचा बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे, सेंटरला आपण दिव्यांची थीम ॲड केलेली, टॉप साईडला त्यावर आपण एक लेन्स इफेक्ट अप्लाय केलेला आहे आणि बघून जसं मी तुम्हाला बोललो आहे डेट पिन जी इथे मी ॲड केलेली, कारण बघून दिवाळी पाडवा हा 5 तारखेला आहे. तर बघून जी मागची डिझाईन मी तुम्हाला दाखवली ती जर तुम्ही दिवाळी पाडव्याला यूज करत असाल तर बघून ही जी डेट पिन जी इथे तुम्हाला दिसते ती तुम्हाला त्या डिझाईनमध्ये ॲड करून घ्यायची. आता बघून या डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता टॉपला पण सेम तोरण आकाशकंदील ॲड करून टेक्स्ट ॲड केलेले आणि बॉटम साईडला आपण शुभेच्छुक टेक्स्ट ॲड केलेले. तर बघून या डिझाईनमध्ये पण तुम्हाला फक्त हे जे टेक्स्ट दिसतंय यातच तुम्हाला चेंज करायचं आहे, त्यानंतर लोगो चेंज करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिंपल जर तुम्हाला दिव्यांची थीम ॲड करायची असेल, अजून 2-3 दिवे ॲड करायचे असतील ते तुम्ही करू शकता. तर बघून ही झाली आपली सहावी डिझाईन, दिवाळीचा जो पाचवा मुहूर्त असतो दिवाळी पाडव्याचा ती डिझाईन इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. आता बघून मी तुम्हाला नेक्स्ट डिझाईन दाखवून देतो. सिंपल 3 डॉटवर क्लिक करून ओपन फाईलवर क्लिक करतो. आता बघून मी तुम्हाला दिवाळीतील जो शेवटचा मुहूर्त असतो ती डिझाईन दाखवून देतो. सिंपल त्या डिझाईनवर क्लिक करतो. आता बघून ही डिझाईन तुम्ही पाहू शकता भाऊबीज, ही डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. बॅकग्राऊंड मी पिंक आणि ब्ल्यू कलरचं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जे बहीण भावांचे फोटो इथे आपण ॲड केलेले ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. बॅकग्राऊंडला एकदम परफेक्ट मॅच होतोय. बॉटम साईडला आपण इरेजिंग केलेलं आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट लुक आपल्या डिझाईनला येतोय. आता बघून ही डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता टॉपला आपण तोरण आकाशकंदील ॲड केलेलं आहे, त्यानंतर टेक्स्ट ॲड करून बॉटमला आपण शुभेच्छुक टेक्स्ट ॲड केलेलं आहे. तर बघून या डिझाईनमध्ये पण तुम्हाला सेम चेंज करून घ्यायचं आहे. जे टेक्स्ट इथे तुम्हाला दिसत आहे शुभेच्छुक म्हणून त्यावर डबल क्लिक करून तुमच्या नावाचा युनिकोड इथे पेस्ट करायचा, ओकेवर क्लिक करायचं. त्यानंतर रिलेटिव्ह पोझिशनवर क्लिक करून सेंटर लिनिंग या टेक्स्टला करून घ्यायची. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर कलर चेंज करू शकता. तुम्हाला व्हाईट पाहिजे तुम्ही व्हाईट करू शकता, येल्लोसुद्धा तुम्ही करू शकता. तर बघून अशा प्रकारे या डिझाईनमध्ये तुम्हाला चेंजेस करून घ्यायचे. जी डेट पिन जी ती जर तुम्हाला लेफ्ट साईडला करायची असेल आणि लोगो राईट साईडला करायचं असेल
ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा अशा प्रकारे या साठी डिझाईन्समध्ये तुम्हाला चेंजेस करून घ्यायचे. डिझाईन क्रिएट झाल्यानंतर जी पण डिझाईन तुम्ही क्रिएट करणार आहे तिला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून, जे दुसरं ऑप्शन आहे म्हणजे सेव्ह एज इमेज त्यावर क्लिक करून सर्वात पहिले HD डिफॉल्ट क्वालिटी ही तुम्हाला अल्ट्रावर सेट करून घ्यायची, जेणेकरून म्हणून जी पण डिझाईन तुम्ही सेव्ह कराल ती फुल HD सेव्ह येईल. त्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून तुम्ही ही डिझाईन आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची. त्यानंतर दिवाळीमध्ये तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला ही डिझाईन तुम्ही शेअर करू शकता. तर बघा अशा प्रकारे दिवाळीसाठी सात सणांचे डिझाईन्स इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली, एक मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हाइड केलेली आणि बघा जे 6 आहे ते मी तुम्हाला दिवाळीतील जे 6 महत्त्वाचे मुहूर्त आहे त्यांचे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले. तर बघा अशा प्रकारे आपले ट्युटोरियल कंप्लीट झालेले. यात मी तुम्हाला दिवाळीसाठी सात सणांचे डिझाईन्स क्रिएट करण्यासाठी बॅनर मटेरियल प्रोव्हाइड केलेले, त्याचबरोबर बघा जे 7 महत्त्वाचे मुहूर्त आहे जे 7 सण आहे त्यांच्या डिझाईनचे मी तुम्हाला पिक्सेलॅब प्रीसेट सुद्धा प्रोव्हाइड केलेले, जेणेकरून बघा तुम्ही एक दोन चेंजेस करून फक्त 3 ते 4 मिनिटात ह्या 7 डिझाईन्स क्रिएट करू शकता. फक्त बघा डिझाईन क्रिएट करताना जे मी तुम्हाला सांगितलंय मटेरियलचा तुम्हाला कशाप्रकारे यूज करायचं आहे, त्याचबरोबर जे प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले त्यात तुम्हाला काय काय चेंजेस करायचे काय चेंजेस नाही करायचे हे जे मी तुम्हाला सांगितले त्याचा तुम्हाला प्रॉपर फॉलोअप करायचा आहे आणि या डिझाईन्स क्रिएट करायचं आहे. तर बघा कसं वाटले ट्युटोरियल, कसे वाटले डिझाईन्स, कसं वाटले मटेरियल मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि जर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल तर बघा सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण बघा आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन संबंधी असे ट्युटोरियल येत असतात. तर चला बघा भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.